नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। मिरज येथील मच्छी मार्केट आणि मटन मार्केट मध्ये दोन गटात जागेच्या वादावरून जोरदार हाणामारी। सांगली जिल्ह्यातील मिरज येथील मच्छी मार्केट आणि मटन मार्केटच्या जागेच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली। भूमिपूजन समारंभ संपल्यावर त्या ठिकाणी मोठा वाद सुरू झाला आणि हाणामारी सुरू झाली। काठी, दगड, वीट ज्या काही वस्तू मिळतील त्या वस्तूने मारत जोरदार हाणामारी झाली। पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी हाणामारी थांबवली। पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे। मिरजेतील मच्छी मार्केट आणि मटन मार्केटचा नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे आणि सर्वपक्षीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत करण्यात आला। मिरजेतील मच्छी आणि मटन मार्केट या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 67 लाखांच्या निधीतून नव्याने मच्छी मार्केट आणि मटन मार्केट उभारण्यात येणार असल्याची माहिती सुरेश खाडे यांनी दिली। भूमिपूजनाचा समारंभ संपल्यानंतर ठेकेदाराने इमारत पाडण्यास सुरुवात केली असता मटन मार्केटमधील एका गटाने बांधकाम पाडत असलेल्या मजुरांना काम रोखण्यास सांगितले। मजुरांना मारहाण करण्यास सुरुवात केली। बघता बघता हा वाद मच्छी मार्केट आणि मटन मार्केट या दोन गटात वाढत गेला। काठी, दगड, विटा ज्या काही वस्तू हाती लागतील त्या वस्तूने जोरदार हाणामारी करण्यात आली। दोन गटात तुफान हाणामारी होत असताना सदरची बाब मिरज शहर पोलिसांना कळाली। मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे हे आपल्या पथकासह या ठिकाणी दाखल झाले। त्यांच्यासमोर सुरू असलेला वाद त्यांनी थांबवला। पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला असून मच्छी मटन मार्केट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, सांगली।